नाही आपल्या भारतासाठी एकदम पॉझिटिव्ह साईन आहे की सगळ्या वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये आपण कम्पिटेटिव्ह होतोय आणि एका प्रोफेशनल स्पोर्ट्स पर्सनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर काय बोलायचं तर मला वाटतं हे रिझल्ट काय ओव्हरनाईट राहणार नाही. सायना नेहवालने किंवा मेरी कॉम आणि सगळे बाकीचे जे जिंकले त्याने काय हे रिझल्ट दोन वर्षाच्या मेहनतीत कमवलेले आहेत. रिझल्ट ह्याच्यामागे वर्षानुवर्ष मेहनत करत आले ते आणि एक सिन्सिअर फुल्ली कमिटेड एफर्ट आहे, कमिटमेंट. ते एक विजन ड्रीम असतं, प्रत्येक माणसाचं ड्रीम असतं काही ना काहीतरी व्हायचं, पण ते ड्रीम तुम्ही फक्त अचीव्ह करता ज्यावेळेला तुम्ही झोपेत ना उठता त्यावेळेला. तर त्याने तो एफर्ट घेतलेला या स्पोर्ट्समध्ये आणि नॉट ओनली फक्त जे आपले मेडल्स जिंकवून आले त्याने एफर्ट केलाय पण बाकीच्या पण अथलीट्सने तेवढाच एफर्ट केलेला आहे. समटाईम्स यू मॅनेज टू विन, समटाईम्स यू कॅनॉट विन, पण त्याचा अर्थ हे नाही की तुमचा एफर्ट आणि जी मेहनत केलेली आहे वर्षानुवर्ष तुम्ही मेडल नाही आणलं तर ती फुकट आहे. आय फील दॅट ऑल्सो नीड्स टू बी अप्रिशिएटेड. प्रोग्रेस नुसती एका जागी बसल्यावर होणार नाही, आय थिंक ह्यासाठी भरपूर आपल्याला हालचाली करायला लागणार आहेत. बरेचसे चॅलेंजेस येतील लॉंग द वे, पण ते चॅलेंजेस इंडिव्हिज्युअल्स मला वाटत नाहीत नुसते मीट करू शकतील, ओव्हरकम करू शकतील. त्यासाठी एक कंबाईन एफर्ट लागेल, तो कंबाईन एफर्ट हॅज टू बी फ्रॉम एव्हरी वन. बरेच जण नुसतं सपोर्ट देऊन पण, एनकरेज करून पण, पॉझिटिव्ह वाईब्स देऊन पण परफॉर्मन्स करून घेऊ शकतात. तर मी म्हणेन इकडे सगळे बसलेले ते प्रत्येक माणूस इकडे बसलेला काही ना काहीतरी कुठच्या तरी आपल्या कपॅसिटीत पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन करू शकतो.